आय एस जी एस बेसिक कोर्स अशी ही कल्पना आहे पहा जी एसचा बेसिक कोर्स आहे आणि जी एसचा बेसिक कोर्स कशासाठी करायला पाहिजे विशेषतः अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट जे आहे ना दिस इज स्पेशली डिझाईन फॉर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट याच्यात कल्पना काय आहे पहा वीकेंडला हा कोर्स असेल ज्यांना सगळे कॉलेजेस करायचे आहेत त्यांचं बाकीचे लेक्चर्स आहेत आणि तरी सिव्हिल सर्व्हिसची तयारी करायचे फॉर सच पीपल मार्गी इज ऑफरिंग जी एस बेसिक कोर्स तो जीएस मुझे, one, two, three, four, तुमसा जी एस बेसिक कोर्स म्हणजे जी एससाठी वन टू थ्री फोर तुमचं मेन्स जे आहे ते पूर्वपरीक्षा जी आहे याला लागणारं त्याचं बेसिक मटेरियल जे आहे अपार्ट फ्रॉम एन सी आर टी आहे पहा एन सी आर टीची आपली वेगळी बॅच असतेच एन सी आर टीचं म्हणत नाही मी एसचं बेसिक कोर्स म्हणजे समजा ग्रोवर यांचं पुस्तक आहे डीडी बसूंचं पुस्तकं आहे कश्यप आहे किंवा मार्केटमधले काही गाईड्स आहेत वापरले गेलेले जे आहे ते मग स्पेक्ट्रमचं गाईड जसं म्हटलं जातं ज्याच्या आधारे कमी वेळामध्ये तुमचं जास्त मटेरियल तयार करणं जे आहे त्यामुळं बेसिक पुस्तकं सगळी त्याच्यातनं करून घ्यावी म्हणजे दत्तसुंदरमचं पुस्तक आहे समजा इंडियन इकॉनॉमीचं किंवा त्याच्या रिलेटेड मार्केटमधलं काही मटेरियल आहे की जे तुम्ही अदरवाईज याच्यामध्ये आल्यावर होत नाही आपलं म्हणजे कुठल्या याला आपला तुम्ही येता त्यावेळेस तसं होत नाही आहे आणि त्यामुळं मग जी ए बेसिक कोर्समध्ये या तीन वर्षाच्या कालखंडामध्ये हा एक वर्ष असा डिझाईन केलेला कोर्स आहे हा वर्षभर कोर्स चालेल सॅटर्डे संडे त्याचं लेक्चर्स असतील आणि तेवढंच होतील म्हणजे असं कमी नाही आहे दहा तासच त्या आठवड्यातला असेल असं दोन दोन तासात दो जसं असतं तसा हा दहा तासाचा आहे पण इयरली आहे वर्षभर तो चालेल त्याची बेसिक फीचर्स जी आहे ती काय आहेत पहा की बेसिक बुक्स तुमचे करून घेणे एस एची विशेषतः ज्याच्यासाठी अंडर ग्रॅज्युएट लेवलला खूप मेहनत करायला पाहिजे तर एस ए आणि एस एसाठीची स्वतंत्र तशी चर्चा आहे आणि तयारी स्पेशल प्रिपरेशन क्वालिटी मटेरियल देणं अपडेटेड जे आहे विशेषतः अपडेटेड मटेरियल जे आहे रेग्युलर टेस्ट त्याच्या सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो लिहिण्याची कौशल्य आत्मसात करणे आणि त्या प्रकारची डेव्हलपमेंट करणे न्यूजपेपरविषयी बऱ्याच विशेषतः समजा आल्यानंतरसुद्धा इशू असतात तर अनेक प्रकारे आपल्याला पाहता येईल की ऑप्शन कसा निवडला पाहिजे की आप काही आपल्या निवडून झालेले अधिकारी त्यांच्याशी तुमच्या यात इंटरॅक्शन्स होतील या अर्थानं आपल्याला ऑफलाईनला आणि ऑनलाईनला दोन्ही लेवलला हे कोर्स अवेलेबल आहे एकच कोर्स असेल तो ऑनलाईनला शिकवला जाईल आणि तोच ऑफलाईनला जे बसू इच्छितात तो, तो करू शकतील त्यामुळे ऑफलाईन ऑनलाईन तसं असं स्वरूप असेल ॲन्युअल त्याचं रूप आहे आणि त्याचे बाकीचे डिटेल्स आपली जाहिरात आहे पण त्याच्यामध्ये दिलेलेच आहेत किंवा तुम्ही इथं संपर्क हे केलेले इथले याच्यावर तुम्ही संपर्क केले तरी तुम्हाला त्याचे बाकी तपशील मिळतील याची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे पहा हा कोर्स सोळा ऑक्टोबरला सुरू होतो आहे पण त्यामुळं जीएस बेसिक कोर्स बेसिक पुस्तकं सगळी करून घेणे पाठ केल्यासारखेच के करून घेणे जे आहे ते त्याच्यावर कंट्रोल आणणे कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आणणे आणि फॅक्च्युअली अपडेट देणे फॅक्च्युअली त्याचा कंट्रोल याच्या दृष्टीनं सोळा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला ही बॅच सुरू होती आहे पहा आणि त्याच्या प्रक्रियेमध्ये वर्षभरात आपण ती सगळी तयारी चांगली करून घेणार आहे मार्गीनं हे सगळं याच्यासाठी डिझाईन केलं की जे आत्ताच्या विद्यार्थ्यांमध्ये लॅकोनॉज असतात जे अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांमधनं बाजूला करावेत पण दोज वर प्लॅनिंग फॉर से ट्वेंटी ट्वेंटी थ्री पण ग्रॅज्युएट झालेले आहेत मोस्ट वेलकम अशा विद्यार्थ्यांचं पण याच्या स्वागत आहे विद्यार्थी विद्यार्थ्यांनी सगळ्यांसाठीच हा कोर्स आहे जीएस बेसिक कोर्स फॉर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट स्पेशली फॉर अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट सगळ्या पद्धतीनं तुम्ही त्याकडे पाहू शकता सोळा ऑक्टोबर दोन हजार एकवीसला आहे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही याच्यावर तो अवेलेबल आहे एकच कोर्स आहे विकेंडला त्याचं टीचिंग आहे आणि बाकीच्या त्याच्या ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत ना जसं म्हटलं ऑप्शनल आहे किंवा एस ए आहे याच्याकडेही आपल्याला जाता येईल एसच्या बेसिक कोर्सची ॲडमिशन सुरू आहे झालेली मार्गेचा हा नवा कोर्स आहे सोळा ऑक्टोबरला आपण सुरू करत आहोत एसचा बेसिक कोर्स